अस्सलाम वालेकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ही जी विमा रक्कम आहे ती प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी आहे। या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट विमा जमा होण्यास ज्या शेतकऱ्यांना मेसेजद्वारे काढले आहे, तर या ठिकाणी आपण जिल्हा वाईज पाहणार आहोत। तर बीड जिल्ह्यासाठी 4,800 रुपये प्रति हेक्टर विमा मंजूर झालेला आहे। तसेच धुळे जिल्ह्यासाठी हेक्टरी 5,228 रुपये एवढा विमा मंजूर झालेला आहे। तर तिसरा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजरी या पिकासाठी 3,800 रुपये प्रति हेक्टर असा विमा मंजूर झाला आहे। ही विमा रक्कम ही 25% आगाऊ रक्कम मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी सोयाबीन या पिकासाठी 13,500 रुपये प्रति हेक्टर असा 25% आगाऊ रक्कम मंजूर झालेली आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी 7,568 रुपये प्रति हेक्टरपर्यंत 25% आगाऊ रक्कम मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर खान्देश जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8,500 रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। तर परभणी जिल्ह्यासाठी तूर या पिकासाठी हेक्टरी 12,000 रुपये एवढी आगाऊ विमा मंजूर झालेले आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हेक्टरी 10,500 रुपयेपर्यंत आगाऊ विमा येथील शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे। अहमदनगर जिल्ह्यासाठी कापूस या पिकासाठी 24,000 रुपये, तर तूर या पिकासाठी 13,000 रुपये प्रति हेक्टर विमा मंजूर झाला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।